आता यानंतर आपल्या समोर येते पुढची स्पर्धक जी आहे फॉरेन बॉर्न. स्वागत करूयात निकिता उत्पाच. खूप सुंदर गायलीस तू. थँक यू. मी असं ऐकलंय की तू अमेरिकेत होतीस 9 वर्ष. हो, 9 वर्ष अमेरिकेत होतीस. मला सांग ओबामा काका कसे आहेत ग? ठीक आहेत ना? चांगले आहेत ना? तुझं गाणं ऐकलंस त्यांना? आय एम वेटिंग फॉर दॅट डे ऍक्च्युली. ठीक आहे, आज ते ऐकतच असतील तुझं गाणं, कारण आपली प्रसिद्धी अमेरिकेत सुद्धा होत असेल आज. आपला शो दिसत असेल, त्यामुळे तू टेन्शन नको घेऊस. आता आपण तुझं गाणं कसं झालं आपल्या ओबामांना, सॉरी राहुल दादाला विचारूया. इट वॉज व्हेरी गुड. मराठी कळतं मला. ते तो ओबामा म्हणला म्हणून मी थोडंसं आपलं ट्राय केलं इंग्लिश बोलायला. मलाही विशेष येत नाही इंग्लिश बोलता. खूप छान गेले. आणि तुझं कौतुक ह्याच्यासाठी की तू 9 वर्ष अमेरिकेत राहून इकडे आलीस आणि एवढं चांगलं म्हणजे प्रोनन्सिएशन पण तुझं खूप चांगलं आहे आणि छान ठसकेबाज झालं. तुझ्या आवाजामध्ये खूप ताकद आहे. फॅन्टॅस्टिक गायलीस. आय लव्ह इट. थँक्यू. तू छान गायलीस. आणि तुझा मी फुटेज बघितलं होतं जेव्हा लहान होतीस तेव्हा, मेड इन इंडिया गात होतीस तेव्हा, आणि यू वॉज सो क्यूट. थँक्यू. आणि तसाच इनोसेन्स तुझ्या अजूनही गाण्यात आहे. थोडंसं अजून इम्प्रूव्हमेंटला खूप स्कोप आहे. अँड आय एम शुअर यू विल डू इट. आणि तू खूप छान गाणार आहेस आणि गाशील ह्याची मला खात्री आहे. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. Thank you.